पुन्हा देश गुलामगिरीमध्ये जाणार नाही यासाठी प्रखर आणि तीव्र संघर्ष करावा लागेल असं प्रतिपादन कामगार नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलं आहे. सोमवार 9 मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली दत्तनगर पक्ष कार्यालय इथं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल्य व दैदीप्यमान इतिहास आणि मार्शल लॉला 92 वर्ष पूर्ण झाली आहेत. या वर्षीच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा धगधगता इतिहास प्रत्येक भारतीयांना समजला पाहिजे यासाठी मार्शल लॉ स्मृती दिन साजरा करून वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना कामगार नेते नरसय्या आडम मास्तर म्हणाले की मार्शल लॉची आठवण करून देताना आडम मास्तर यांचे वडील कॉम्रेड नारायणराव आडम या चळवळी दरम्यान कोर्टाच्या विजेच्या तारा त्यांनी जाळल्या, त्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम घेतली, पण ते पोलिसांना चुकवत तब्बल 3 महिने भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीचं त्यांनी कार्य केलं अशा शब्दात आठवणींना उजाळा देण्यात आला. दरम्यान 4 हुतात्म्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि क्रांतिकारक कार्याची शिदोरी दिली, म्हणूनच इतिहासात सोलापूरचा सोलापूर सोलापूर कम्युन अशा शब्दात उल्लेख होतो असं देखील आडम मास्तर म्हणाले. सोलापूरच्या क्रेडिट कामगारांनी आपल्या लढ्यामध्ये उभार दिलेल्या अटक झाली. महात्मा गांधी 6 तारखेला मिरवणुकीला सुरुवात झाली, 7 ला मिरवणुका झाले, 8 तारखेला प्रचंड मिरवणूक निघाल. काही कामगार त्या रूपा भवानी मंदिराच्या जवळ शिंदीचे जाळे होते, ते जाळ तोडण्याकरता शेकडो कामगार होते. त्यावेळेला जिल्ह्याचा कलेक्टर नाईक म्हणणारा आणि डीएसपी ला घेऊन त्यांनी त्या कामगाराला रोखण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण जगामध्ये सोलापूरचं नाव जसं मार्शल ला गेलं तसं पुन्हा एकदा सर्विकाचे 30,000 वसाहत करून संपूर्ण जगामध्ये सोलापूरचं नाव झालं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण असं सर्विकाची वस्ती निर्माण करूया अशा पद्धतीच्या त्यांच्या व्यक्त करतो.